साइंस वन चैप्टर नंबर 8 मेटलर्जी इन दिस चैप्टर नाउ हियर द टॉपिक रिएक्शंस ऑफ द मेटल्स इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न अबाउट द वेरियस रिएक्शंस ऑफ द मेटल्स दैट इज दिस ऑल पार्ट्स रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सीजन Reaction of metals with water. Reaction of metals with oxygen. Reaction of metals with nitric acid. Reaction of metals with salts of the other metals. And reaction of the metals with non-metals. So, first, now, the reaction of the metals with oxygen, which are learned in the previous video also. But now here, we are only revise. Reaction of metals with oxygen. The metals combine with oxygen on heating in air. The metal oxides are formed. Metal oxides, that is the Na2O6. When the sodium metal is combines with the oxygen at a room temperature, then we get the Na2O. And also the sodium oxides react with the water, then we get alkali, means NaOH. There is also another example, that is when magnesium is burned in the air, then we get the magnesium oxide. This is when react with the water, then we get the magnesium hydroxide, means it is alkali form. Now the reaction of metal with water. When metals react with the water, this is the sample of the various metals, that is sodium metals should not taken, but the piece of each metal separate beakers filled with the cold water. And what happens, the procedure, that is metal reacts with water or the float on the water, why? There is a all inference. Sodium and potassium metals react rapidly and vigorously. Te atyanta jalad gatine ani akramakpane mhanje pani panyavar tyanchi reaction ji hot aste tyavelas tyachyatun hydrogen gas liberate hot asto mhanje tyachyatun mukt hot asto sodium chi jar panyavar reaction keli tar aplyala NaOH अल्कली मिळते, हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो आणि हीट बाहेर पडत असते, है ना. म्हणून या रिएक्शन्स ज्या आहेत त्या रिएक्शन्समधून आपल्याला त्या एक्झोथर्मिक असल्याने आपल्याला पोटॅशियम आणि H2O यांची रिएक्शन झाल्यास आपल्याला पोटॅशियम हायड्रोक्साईड मिळतं, हायड्रोजन गॅस रिलीज होत असतो आणि हीट आपल्याला जाणवत असते. कॅल्शियम रिएक्ट्स विथ वॉटर स्लोली अँड लेस फिगरसली. त्याचबरोबर कॅल्शियमची पाण्याबरोबर रिॲक्शन झाल्यास कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असतो, ट्वाईस CaOH2 ॲक्वियस सोल्युशन प्लस H2 द गॅसेस. द मेटल्स ॲल्युमिनियम, आयर्न अँड द झिंक डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड वॉटर ऑर द हॉट वॉटर, बट दे रिॲक्ट विथ द स्टीम टू फॉर्म देअर ऑक्साईड्स. हायड्रोजन गॅस इज रिलीज इन दिस रिॲक्शन. ट्वाईस ॲल्युमिनियम विथ द H2O. There are the three types of the metals reacted with the water when we take in a beaker, that is aluminium, ferrous means iron, and zinc. And the reaction have taken Al2O3, aluminium oxide, ferrous oxide, zinc oxide. These are the three oxides are the form, and hydrogen gas is released. This is the reaction of the metals with water. जेव्हा reaction of metals with water विचार तेव्हा तुम्ही या प्रकारचे reaction कोणतेही तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी बघा, त्यांनी प्रयोग दिलेला आहे. एका ओलसर कापडाचा इथे तुकडा ठेवायचा, कापूस ठेवायचा ओला करून, त्याला हीट दिली. यामध्ये एक वायरचं एक मेटल सॅम्पल ठेवायचं गुंडाळी करून, आणि त्याला कॉर्कने बंद करायचं. इथे जी वक्रनलिका आहे, या वक्रनलिका आणि ही जी ट्यूब आहे, या ट्यूबमध्ये पाणी जे आहे ते उलट करून ती
उलट करून ठेवायची. आता जेव्हा हीट देणार तेव्हा याच्यातून काय होतं, बाष्प बाहेर पडतं, हीट गरम वाफ, आणि गरम वाफेने पटकन रिॲक्शन होते एखाद्या मेटल सॅम्पलवर आणि त्यातून इथून बुडबुडे आपल्याला निर्माण होऊन हायड्रोजन गॅस रिलीज होतो. तर रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ वॉटर याची ही आकृती काढून ठेवा. ही आकृती बऱ्याचदा बोर्डच्या परीक्षेला विचारलेली आहे. त्यानंतर आपण आता थर्ड पार्ट बघूया, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. ऑक्सिजनबरोबर आपल्याला कशी रिॲक्शन आपल्याला घडून येत असते. वेन सॅम्पल्स ऑफ ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आयर्न अँड झिंक आर ट्रीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ऑर हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फेट ऑर क्लोराईड सॉल्ट्स ऑफ द मेटल्स आर फॉर्म. महत्त्वाची ओळ आहे की जेव्हा त्यांची रिॲक्शन झिंक आणि किंवा आयर्न किंवा मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम या चार धातूंपैकी त्यांची रिॲक्शन जर सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड H2SO4 आणि HCl यांच्याबरोबर जर होत असेल तर सल्फेट ऑर द क्लोराईड सॉल्ट्स ऑफ द मेटल्स आर फॉर्म. एक तर सल्फेट तयार होतो किंवा क्लोराईड्स तयार होत असतात. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड इन दिस रिॲक्शन्स. या सर्व प्रकारच्या गॅसेस याच्यामधून रिॲक्शन्समधून आपल्याला हायड्रोजन गॅस रिलीज होत असतो. त्याची रिॲक्टिव्हिटी बघा, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट जो आहे तो मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर झिंक आणि मग फेरस म्हणजे आयर्न. लोखंडाचा जास्त ॲल्युमिनियम आणि मग मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे. द रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस मेटल्स कॅन बी इंडिकेटेड बाय द फॉलोइंग सिक्वेन्स. ही सिक्वेन्स पाठ करायची एका वर्षी ही विचारलेली आहे. आता आपण ह्या रिॲक्शन्सच्या ऑफ द मेटल्स विथ डायल्यूट ॲसिडच्या बाबतीत जाणून घेऊया. हायड्रोजन गॅस इथे आपल्याला बघा, तर झिंकचे ग्रॅन्युअल्स आपण कण टाकलेले आहेत त्या टेस्ट ट्यूबमध्ये. आपण काय केलं, HCl आधीच टाकलं असेल आणि त्याच्यात जर ते टाकल्यानंतर त्याच्यातून बुडबुडे बबल्स हे बाहेर पडतात. हे बबलच्या रूपामधून इथे हायड्रोजन गॅस हा डिलिव्हर्ड होत असतो. तर डिलिव्हर्ड झाल्यानंतर इथून ज्यावेळेस या पाण्यातून सोपच्या एक पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर ते बुडबुडे बाहेर येतात. पण त्यांच्या शेजारी जर आपण एखादी स्प्रिंकल अशी माचीस किंवा कॅन्डल आपण धरल्यानंतर ती तुम्हाला प्रतिदीप्ती जी आहे ती क्रॅकिंग स्वरूपातला फटाक्यांचा छोटासा स्मॉलसा आवाज तुम्हाला इथे निर्माण झालेला दिसतो. तर ही जी रिॲक्शन आहे ती हायड्रोजन लिबरेट होण्याची ती खूण आहे. आणि ही रिॲक्शन जी आहे ती सिक्वेन्स ही लक्षात ठेवायची, मॅग्नेशियम ॲल्युमिनियम झेड आणि Fe, MAZFE हे शब्द लक्षात ठेवायचे. मॅग्नेशियम ॲल्युमिनियम फेरस झिंक त्यांची रिॲक्शन आपल्याला इथे दिलेली आहे. मॅग्नेशियम क्लोराईड, ॲल्युमिनियम क्लोराईड, फेरस क्लोराईड किंवा आयर्न क्लोराईडसुद्धा म्हणतात, झिंक क्लोराईडसुद्धा म्हणतात. हायड्रोजन लिबरेट झालेलं आहे. प्रत्येक रिॲक्शन पाठ करून घ्या. यांना मी जे जे नावं बोललो ते तुमच्याजवळ असली पाहिजे. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, त्याच चार धातूंची इथे दाखवलेली आहे आणि सगळ्यात मोठा तीव्र हा धातू आहे, मोर रिॲक्टिव्ह. ठीक आहे. त्यानंतर नायट्रिक ॲसिड बरोबर मेटलची रिॲक्शन्स काय घडते हा जो डी सेक्शन आहे त्याच्यात बघूया. नायट्रेट सॉल्ट्स ऑफ द मेटल्स आर फॉर्म ऑन द रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ द नायट्रोजन N2O, NO अँड NO2 तीन प्रकारचे आर ऑल्सो फॉर्म अकॉर्डन्स विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. तुम्ही नायट्रिक ॲसिड म्हणजे ज्याला आपण म्हणतो HNO3 लक्षात ठेवा. यां ते आपल्याला हे शब्द पाठ असावेत. 11वी 12वीला तुम्हाला असे शब्द जर येत नसतील सायन्समध्ये तर आपल्याला ते समजत नाही किंवा हे आत्तापासूनच पाठ करायला हरकत नाही. कॉपर म्हणजे आपण ज्याला तांबं म्हणतो तर तांब्याबरोबर रिॲक्शन काय घडून येते, तर याच्या NO3 हा बाजूला होणार, H2 हा सेपरेट होत असतो. याच्यात बघा कॉपर नायट्रेट तयार होत असतो. तर तो सुद्धा अकॉर्डन्स विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द नायट्रिक ॲसिड. आणि इथे सुद्धा बघा HNO3 डायल्यूट आणि हा कॉन्सन्ट्रेट. डायल्यूटचा अर्थ जिथे पाण्याने प्राण्याचं प्रमाण जास्त असतं याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पाण्याचं प्रमाण कमी असतं. आणि मग तरीही आपल्याला इथे ती जी रिॲक्शन आहे तिथे पाण्याचं प्रमाण ही शेवटी बघा इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी अवेलेबल होत असतं. ॲक्वारेजिया नावाचा काय प्रकार आहे तो बघूया. ॲक्वारेजिया इज अ हायली कोरोझिव्ह अँड द फ्लेमिंग लिक्विड. इट इज वन ऑफ द फ्यू रिएजंट विच कॅन डिझॉल्व द नोबल मेटल्स लाईक गोल्ड अँड द प्लॅटिनम. तो सोनं आणि प्लॅटिनम यांनासुद्धा हा विरघळवून टाकतो, इतका तो पॉवरफुल असेल.
एक्वारेजिया इज फ्रेशली प्रिपेयर्ड बाय द मिक्सिंग ऑफ कॉन्सेंट्रेटेड हाइड्रोक्लोरिक एसिड एंड कॉन्सेंट्रेटेड नाइट्रिक एसिड. बघा वाक्य कॉन्सन्ट्रेटेड महत्वाचं आहे. 3S2 म्हणजे जर हायड्रोक्लोरिक ऍसिड 3 पट घेतला असेल तर नायट्रिक ऍसिड 1 पटीने घ्यायचा आणि मग याच्यापासून जे तयार होतं त्याला ॲक्वारेजिया असं म्हणतात. ह्याचा वापर हे कोरोझिव्ह आणि फ्लेमिंग फ्लुइड लिक्विड असतं. कोरोझिव्ह म्हणजे काय? अत्यंत तीव्र. फ्लेमिंग म्हणजे काय? त्याच्यातून वाफा निघत असतात. आणि इट इज वन ऑफ द फ्यू रिएजंट विच कॅन डिझॉल्व द नोबल मेटल्स. जे कोणाबरोबर रिएक्शन होत नाही असे मेटलसुद्धा हे वितळून टाकतं म्हणून याला ॲक्वारेजिया असं म्हणतात. पाण्यासारखा त्याचा त्या पद्धतीने वापर केला जात असतो. प्लॅटिनियमचे धातू हा सर्वात महागडा धातू आहे. सोन्यापेक्षाही जास्त महाग असतो. नेक्स्ट, रिएक्शन ऑफ द मेटल्स विथ द सॉल्ट्स ऑफ द अदर मेटल्स. यामध्ये आपल्याला काय करायचं? एक टेस्ट ट्यूब घ्यायची. त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला 2 खिळे घ्यायची आयर्न नेल. आणि त्यांच्यात आता आपल्याला काय करायचं आहे की एकामध्ये कॉपर सल्फेट आणि एकामध्ये फेरस सल्फेट टाकायचं आहे. आता काय होणार त्या रिॲक्शनच्या बाबतीत, त्या याच्यातला जो असेल तो आपण याची प्रोसिजर वाचून बघूया. याच्यामध्ये आपण कॉपर वायर, आयर्न नेल, बीकर अँड द बिग टेस्ट ट्यूब्स आपल्याला घ्यायचे आहेत. केमिकल घ्यायचे ॲक्वियस सोल्युशन ऑफ द फेरस सल्फेट अँड द कॉपर सल्फेट. टेक अ क्लीन कॉपर वायर अँड क्लीन आयर्न नेल. त्यांना स्वच्छ करायचं, त्यामध्ये त्याला बुडवायचं. Dip the copper wire in the ferrous sulfate solution and the iron nail. Keep observing continuously at the fixed interval of the time. त्यांचं निरीक्षण आपण कंटिन्युअस करायचं आहे. Which test tube reaction has taken place? मग कोणत्यामध्ये रिएक्शन जलद गतीने घडते ते बघायचं आहे. आणि मग आपल्याला त्याच्यात रिएक्शन काय झाली ते निरीक्षण नोंदवायचे आहे. What is the type of the reaction? इथे घेताना आपण तांब्याची वायर आहे आणि सोल्युशन मात्र FeSO4 आहे. इथे आयर्नचा नेल आहे आणि सोल्युशन जे आहे ते कॉपर सल्फेटचं आहे. म्हणजे असा ऑपोजिट घेतलेला आहे आपण. इथे कॉपरचा धातू आहे तर इथे आयर्नचा धातू आहे. पण मात्र यांचं सोल्युशन जे आहे ते मेटलची, आता इथे डिस्प्लेसमेंट रिएक्शन घडून येत असते. कॉपर याच्यातलं पाण्यातलं निघून ते या खिळ्यावर जमा होईल आणि तसंच फेरस निघून जे आहे ते आपल्याला या तांब्याच्या तारावर तो जमा झालेला आपल्याला दिसेल. तर हे रिझल्ट आपल्याला याच्यात दिसून येतं. कॉपर कोटिंग फॉर्म ऑन द आयर्न नेल. आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात जास्त जलद गतीने ही गोष्ट घडून येताना दिसते. दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द मेटल्स विथ द सोल्युशन डिटरमाइन्स द रिएक्टिव मेटल्स. ऑल द मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ देम. द डिस्प्लेसमेंट रिएक्शन ऑफ द मेटल्स विथ द सोल्युशन ऑफ द सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स सर्व्स धिस पर्पज. इफ अ मेटल डिस्प्लेसेस अनादर मेटल बी फ्रॉम द सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट. सॉल्ट म्हणजे काय? कॉपर सल्फेट हे एक त्याच्यापासून निर्माण असलेलं त्या धातूचं संयोग पाहून झालेलं एक ते सोल्युशन असतं. म्हणून त्याला सॉल्ट शब्द वापरलेला असतो कारण त्याच्यामध्ये आयन्स पण असतात प्लस आणि मायनसचे. कॉपरवर तिथे आपल्याला आणि सल्फरवर, सल्फर डाय SO4. Then it means that the metal A is more reactive than the metal B. Metals A plus solution of the metal B. मी सांगितलं की तुम्हाला तो मेटल ए असेल त्याच्यामध्ये आयर्न नेल असेल तर सोल्युशन ऑफ मेटल बीचं त्याचं दुसरं सोल्युशन कॉपर सल्फेटचं असणार. मग त्यामुळे आपल्याला सॉल्ट सोल्युशन ऑफ द मेटल ए, मग त्याच्याबरोबर तयार झालेलं हे द्रावण असेल आणि मग मेटल बी हा मुक्त होत असतो. तिथून जो कॉपर जो आहे त्या खिळ्यावर जाऊन बसल्यामुळे मेटल बी हा आपल्याला त्यातून मिळत असतो कारण कॉपर सल्फेटचं असतं आणि कॉपर हे खिळ्यावर जमा झालेलं असतं आणि जे सोल्युशन तयार होत असतं ते त्या म्हणजे कॉपर विरहित सोल्युशन तयार झाल्याचं सॉल्ट सोल्युशन ऑफ द मेटल ए त्या मेटल एपासून जे मिळत असतं. अँड ॲन्सर फ्रॉम द ऑब्झर्वेशन इन द प्रिव्हियसली ॲक्टिव्हिटी 8.4 जी आहे त्यामध्ये मेटल इज मोर रिॲक्टिव्ह कॉपर ऑर आयर्न. आता याच्यातला कोणता मोर रिॲक्टिव्ह आहे तर आपल्याला ते आता लक्षात येईल. इन द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी आयर्न हॅज डिस्प्लेस्ड कॉपर फ्रॉम द कॉपर सल्फेट. इट मीन्स दॅट द मेटॅलिक आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द मेटॅलिक कॉपर. या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी ऑफ द सिरीज ऑफ द मेटल दिलेले आहेत. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न
टीन लीड कॉपर मर्क्युरी आणि सिल्वर गोल्ड. म्हणजे बघा इथे आपल्याला त्यांची रिॲक्टिव्हिटी दिलेली आहे की सगळ्यात जास्त लोअर याची रिॲक्टिव्हिटी बघा इथे जरा आपल्याला मॉडरेटली दिसत आहे आणि इथे काय होतं तर हायली रिॲक्टिव्ह दिसत आहे आणि या ठिकाणी काय करतात लेस रिॲक्टिव्ह दिसत आहे असे तीन टप्पे दिलेले आहेत. तर बघा त्यांनी शास्त्रज्ञांनी याला त्याची डिव्हिजन पाडलेली आहे त्याची सिरीज मेटल डिवायडेड इंटू द फॉलोईंग ग्रुप्स दॅट इज द हायली रिॲक्टिव्ह मेटल्स मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. म्हणून सगळ्यात जास्त कमी जो आहे तो कोणता आहे गोल्ड. गोल्ड मेटल हा जनरली रिॲक्ट होत नाही म्हणूनच याचे आपण दागिने बनवत असतो. मग सिल्वर त्यानंतर येत असतो मग मर्क्युरी येत असतो मग कॉपर येत असतो आणि सगळ्यात जास्त मोर रिॲक्टिव्हमध्ये आपल्याला दिसतो आहे की यांची हळूहळू इथे वाढ होताना दिसते. आता बघा हे जे आहेत चार ते तुम्हाला पाण्याबरोबर जास्त मोठ्या प्रमाणात रिॲक्ट होताना दिसतील पण त्या मानाने यांची पाण्याबरोबर रिॲक्शन एवढी होत नाही यांच्याबरोबर नाहीच नाही तर असं आपल्याला दिसून येतं. ॲसिड्सबरोबर यांची रिॲक्शन होऊ शकते मात्र कॉपर मर्क्युरी सिल्वर यांच्यावर त्याचा काही जास्त परिणाम होत दिसत नाही. रिॲक्शन विथ ऑक्सिजन हवेतले ऑक्सिजनचा या मेटल्सपर्यंत परिणाम आपल्याला दिसून येतो. इथे अत्यंत नगण्य आहे अत्यंत स्मॉलमध्ये आणि इथे हायरली आपल्याला दिसतं यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियमबरोबर सोडियम लिथियम कॅल्शियमबरोबर मॅग्नेशियमबरोबर. तर हा चार्ट जो आहे हा विचारला जात असतो परीक्षेला की त्यांची रिॲक्टिव्हिटीचा हा सिरीज ऑफ द मेटल्सचा चार्ट काढून दाखवा. रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ द नॉन मेटल्स हा जो पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की नोबल गॅसेस डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन सो फार. द रिॲक्शन ऑफ द मेटल्स दॅट कॅथाइन आर फॉर्म बाय द ऑक्सिडेशन ऑफ द मेटल्स अँड वी लुक इन टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द सम मेटल्स अँड द नॉन मेटल्स इट विल बी सीन दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द रिॲक्शन टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द नियरेस्ट नोबल गॅस. तर ते त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी जे आहे ते रिॲक्ट करत असतात. मेटल्स डू धीस बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन व्हाईल द नॉन मेटल्स डू धीस बाय गेनिंग द इलेक्ट्रॉन्स. द आउटरमोस्ट शेल ऑफ द नोबल गॅस बिईंग कम्प्लीट दे आर केमिकली इनर्ट. जेव्हा त्यांचं कम्प्लीट होत असतं ते केमिकली इनर्ट असतात. सोडियम मेटल्स गिव्ज अवे वन इलेक्ट्रॉन व्हाईल द नॉन मेटल्स क्लोरीन टेक अप वन इलेक्ट्रॉन. सोडियम क्लोरीन मेटल आहे एक नॉन मेटल आहे सोडियम क्लोराईड आयनिक कंपाऊंड तयार झालेलं आहे. सिमिलरली मॅग्नेशियम अँड पोटॅशियम ऑल्सो फॉर्म द आयनिक कंपाऊंड लाईक द मॅग्नेशियम क्लोराईड अँड पोटॅशियम क्लोराईड रिस्पेक्टिवली. हे तुम्ही गेल्या स्टँडर्डमध्ये आपण आयनिक कंपाऊंडचं शिकलेला भाग आहे तो या पद्धतीने तयार झालेला दिसतो. रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ नॉन मेटल्स जेव्हा घडून येतात तेव्हा अशा पद्धतीने काही मुद्दे सांगितलेले आहेत. तर ह्या मुद्द्यांचा तुम्ही नक्की विचार करा आणि मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.